पुणे मराठा क्रांति मोर्चा तर्फे पुण्यात लोकप्रतिनिधींच्या घरासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहेत आणि भाजपच्या कोथरूडच्या आमदार मेधा कुलकर्णी यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले आणि हे आंदोलन सुरू असताना आमदार मेधा कुलकर्णी यांच्या मुलाने घराच्या खिडकीतून आंदोलकांच्या दिशेने हात वारे केले आणि त्यावर आंदोलक संतापले आणि त्यांच्यावर कारवाईची मागणी केली। अखेर वातावरण चिघळत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि त्यांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला घेऊन गेलेले आहेत। एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, आमदार मेधा कुलकर्णी यांच्या घरासमोर आंदोलक उभे होते, आंदोलन करत होते आणि त्या दरम्यान हे आंदोलन चिघळल्याचं समजताच त्यांनी पोलिसांनी ह्यामध्ये हस्तक्षेप घातलेला आहे आणि आंदोलकांना सध्या ते पोलीस स्टेशनला घेऊन गेलेले, ताब्यात घेतलेलं आहे। आणि एकूणच आपण ह्याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अरुण म्हेत्रे यांच्याकडून। अरुण, नेमकं हे वातावरण का चिघळलेले, आंदोलन सुरू असताना काय नेमकं घडलं त्यावेळी? मधुरा, पुण्यामध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं लोकप्रतिनिधींच्या घरासमोर धरणे आंदोलन सुरू झालेलं आहे। कालपासून त्याची सुरुवात झाली। काल पालकमंत्र्यांच्या घरासमोर धरणे दिलं गेलं, त्याशिवाय खासदारांच्या घरासमोर धरणं दिलं गेलं आणि आज कोथरूडच्या ज्या आमदार आहेत मेधा कुलकर्णी यांच्याच घरासमोर धरणे आंदोलन सुरू होतं। आणि हे आंदोलन सुरू असताना मेधा कुलकर्णींचा जो मुलगा आहे त्यांनी घराच्या खिडकीतलं खाली आंदोलनकर्त्यांकडे पाहिलं आणि काही हातवारे इशारे केल्याचं आंदोलक म्हणतायत। आणि आंदोलकांचा असा आरोप आहे की त्यांनी आंदोलकांना काही आक्षेपार आंदोलकांच्या बाबतीत तो बोलला आणि म्हणून तिथलं वातावरण चिघळलं। आंदोलकांची मागणी अशी होती की या मेधा कुलकर्णी यांच्या मुलावरती कारवाई व्हावी, अन्यथा आम्ही इथून उठणार नाही। त्यामुळे अखेर पोलिसांना तिथे हस्तक्षेप करावा लागला आणि पोलिसांनी जे काही आंदोलक होते त्यांना गाडीत बसून ते अलंकार पोलीस स्टेशन जे आहे तिथे घेऊन गेले। अगदी धन्यवाद अरुण या संपूर्ण माहितीबद्दल। Thank you.